ही निवडणूक लागली नसती तर आपल्याला अधिक आनंद झाला असता। पण आमच्या भगिनी खऱ्या अर्थाने ज्यांना कसब्यामध्ये आणि या पुण्यामध्ये रणरागिणी म्हणून ओळखलं जायचं, सामान्य माणसामध्ये सातत्याने वावरणाऱ्या आमच्या मुक्ताताई यांचं दुर्दैवी निधन झालं, ते आपल्यातनं निघून गेल्या आणि त्यामुळे एक प्रकारे निसर्गाने आमच्यावर ही निवडणूक लादली। आज खरं म्हणजे मुक्ताताईंची आठवण आपल्या सगळ्यांना येते, पण शेवटी ही निवडणूक आल्यानंतर या निवडणुकीला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे। कसबा भारतीय जनता पक्षाचा आहे, कसबा हा गिरीश बापटांनी बांधलेला कसबा आहे आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते कसे आहेत बघा। गिरीश भाऊंनी जीवनभर जनतेची सेवा केली, पक्षाचं काम केलं आणि काल परवा आजारी असून देखील जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार माझ्या कसब्यामध्ये लढतोय आणि त्याच्याकरता मी आव्हान केलं पाहिजे, त्यावेळी आजारी अवस्थेतही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं आव्हान हे गिरीश भाऊ बापटांनी केलं। मला विश्वास आहे ईश्वर गिरीश भाऊंना दीर्घ आयुष्य देणार आहे, उत्तम आरोग्य देणार आहे, ते लवकरच आपल्यामध्ये कामाला येतील। पण यावेळी गिरीश भाऊ यांच्या आव्हानावरच आपल्याला ही निवडणूक निश्चितपणे जिंकायची आहे।